Tense situation prevailed at Sesar Gore. Now Vedanta in capital city Panjim as retrenched Sesar workers from Bicholim. Mining protested management for not clearing their dues such as pending salaries, bonus and provident fund despite the High Court order to pay the same. Speaking to media, Sesar Goa Employees Union President Nilesh Karbotkar threatened to stop mining activities in Bicholim by Vedanta if their pending dues are not paid by the management. Company 30 वर्षा सर्विस केली आहे आणि कंपनी गेली गेला आमका तर रिट्रेस गेला आणि आता की मायनिंग बिचोलची मायनिंग बंद झाली नो ऑल आमची 88 लीज आणि आम सुप्रीम कोर्टाने इलीगल केली त्यांना सुप्रीम कोर्टाने काय सांगितलं ऑप्शन करा आणि मायनिंग चालू करा त्याप्रमाणे ऑप्शन झाले आमचे बिचोलचे मायनिंगचे ब्लॉक हो कोणी घेतलो वेदांतान घेतलो आणि काय केलं यांच्यानी कशी आयता केली आम्ही शेजार न्हू आणि हायकोर्टा हे केले अपील केले की म्हणून आपण वेदांतन घेतलेले आहात त्यांना हे शेजारचे कामगार आहात न्हू ते आपले कोणूच नाही म्हणून आपले कोणूच म्हणून राहिले आपले कोणूच म्हणून राहिले आणि आमचा वेदांत सेपरेट आणि शेजार सेपरेट म्हणून राहिले आणि हायकोर्टात मान्य केले आम्ही म्हटलं की शेजार आणि वेदांत हो एकूच आणि तो खबर आहा हो शेजार हो वेदांताचं एक पार्ट सगळ्यांना खबर आहात हे ऑफिसर आहात न्हू ते शेजारचेच म्हणून आहात आता वेदांताचे काम करतात ते पण आमचं डिमांड किती आहे का आमचं कामांक घे आहात तसे पण ते आमचा कामांक घेऊ शकणार ते म्हणाले आपण वेदांतान घेतलेले आता किती केलं त्यांनी हायकोर्टानं ऑर्डर दिली त्यांचे किती आहात ते ड्यू इमिजिएटली दे म्हणून एका महिन्या पहिली आता 6 महिने झाले त्यांच्यानी जुनाचे 23 तारखे आमचे किती घातले ड्यू रिट्रेसमेंट ड्यू घातले आणि आमचं ड्यू उरला किती ना आमचं 28 महिन्याचा माझा पगार उरलेला हा 28 महिन्याचा पगार आमचं बोनस उरला आणि आमचं प्रोविडंट फंड उरला आमची मागणी किती ताबडतोब आमचं जे किती ड्यू आहात तो दिवचो आणि आमचा विषय सॉल्व्ह करतो पण आज पण पोलीस प्रोडक्शन हाडलेले आहात आज सामान्य कामगार आम्ही आणि आज त्यांनी पोलीस प्रोडक्शन हाडून पण आमचं कसे हाडून घालून सांगता ते त्यांना तुमचा मीडियाच्या मार्फत सांगता लोकांक कळो न्ही आज ही वेदांता कंपनी कशी आमचं कामगारांक सगळे जाती आज आम्ही बिचोलचे कामगार आहे आमची मायन हांगा आहात आणि वयर आमची घरां आहात सगळं घरां आणि वयर मायन चलता आमच्या आता मायन चालू जाऊ शकतो मायन चालू करू शकता त्यांना आमचा विषय जर सॉल्व्ह करिना त्याका खंयच्याच परिस्थितीत आम्ही बिचोलची मायन चालू करून दिवची ना आम्ही किद्या हे लोकल कामगार सगळे हांगा जे धंदले जाता तेचो PF सेटल करुना म्हणून येयला सगळे आम्ही गेल्या एका प्रेस कॉन्फरन्स बिचोले घेऊन कंपनीन सांगले त्यांचा PF झाला रिट्रेंचमेंट केला बट त्यांना PF त्यांच्या अकाउंटवर येऊना कायद्यान तो इमिजिएटली येऊ जाय ते विड्रॉवल फॉर्म मागपाक जाय जाल्यार ते दिना पण आयज सगळे हांगा धंदले हे प्रोटेस्ट म्हणून आता तरी केन्ना धाडटाले पळोवया 10 जून डिसेंबर म्हणटा परत दिता बरोबर कितें कमिटमेंट आसा न्ही बरोबर टेन डिसेंबर जर परत तेंकां सेटल जाय जाल्यार 11 डिसेंबराक तुमकां हांगा परत येवचें पडटलें हांगा परत सगळे जाण आसतले ती खंय ना खंय गव्हर्मेंटानी हांगा क्लॅरिटी हाडपाची गरज आसा एका सायडीन आमी फाटी तुमी प्रेस कॉन्फरन्स हांगा पणजेत घेतलेली अमित पटकराची ताणें क्लियरली सांगलेलें की ही कंपनी जी आसा ती जवळ जवळ 165 करोड जी आसा ते ड्यूज आसा गव्हर्मेंट ऑफ गोवा बरोबर न्ही आतां आमकां लेटेस्ट कळटा की सद्या इतले तरी कोटी भरून तो डंप उखलपाक तांकां परमिशन मेळा म्हणून आतां आमी RTI घातला ते रिपोर्ट येवपाची वाट पळयता आमी ते येयले नंतर परत प्रेस घेतले म्हणजे एका सायडीन ह्यो कंपनीज बीग क्रोनी कॅपेसिटीज जे आसा पळय ते सरकाराक कितलेशेच देणे आसा आनी दुसऱ्या सायडीन सरकार तांचे कडल्यान पयशे घेता आनी तांकां उर करपाक दिता हो सगळ्यांत व्हडलो स्कॅम आसा आनी हेजेर खरी इन्क्वायरी जावं जाय आमकां जो पर्यंत RTI कॉन्क्रीट इन्फॉर्मेशन येना तो पर्यंत तुमकां हांव डिटेल सांगना बट थ्रू सम रिलायबल सोर्सीस आमकां आतां अशें कळ्ळां की 132 वा 135 करोड पे करून तो ओर उखलपाची तयारी काही चललेली आसा हांगा तशें जर जालें न्ही जाल्यार आमी हायकोर्टान वचपाची तांची तयारी आसा फॉर प्रायम रिपोर्टर तुकाराम मराठे पांजिम